नमस्कार मित्रमंडळी. आधीच्या दोन्ही मित्रांनी तिन्ही मित्रांनी मराठीत बोलले आणि मला आयोजकांनी सांगितलं होतं की तुम्ही ठरवा, तुम्ही इंग्लिशमध्ये बोलणार का मराठी. म्हटलं मराठी जास्त चांगलं, कारण विषय असा आहे की ज्याच्यामध्ये कुठलंही गणित नाही किंवा कुठल्याही प्रकारचं आकडेमोड नाही, प्रॉडक्टची ॲडव्हर्टाईजमेंट नाही, त्यामुळे हा भावनिक विषय असल्यामुळे मी विचार केला की आपण मराठीतच बोलूया. पण पहिले आणखी एक दोन गोष्टी. दुर्दैवाने गेले 2-3 दिवस मी सर्दी खोकला तापाने आजारी होतो, म्हणजे आज सकाळी मला बोलता येईल का नाही कळत नव्हतं. औषधं घेऊन आज मी उभा आहे, पण आपल्याकडे आपली क्षमा मागतो की जरा आवाजाच्या बाबतीत आपल्याला थोडं मला सहन करायला लागेल. विशेषतः आत्ताच त्यांनी संगीतावर सांगितल्यानंतर हा आवाज ऐकल्यावर आपल्याला वाटणार नाही की हा माणूस काही गाऊ शकतो. तिसरी गोष्ट अशी आहे की आपण मग कशी त्यांनी सांगितलंच की वयाच्या 23व्या वर्षापासून मी आंतरराष्ट्रीय सभांमधून काही काही प्रेझेंटेशन केली आहेत, टेक्निकल जास्त होती, त्यामुळे आजपर्यंत बहुतेक वेळेला माझ्याकडेही चांगले ऑडिओ व्हिज्युअल असायचे. पण दोन ठिकाणी मी ती वापरत नाही, एक म्हणजे शास्त्रीय संगीताच्या मैफलीत वापरत नाही आणि दुसरं म्हणजे आजच्यासारखा जो विषय आहे जो जास्त भावनिक आहे तिथे मी वापरत नाही. याचं कारण असं पण आहे की माझ्या या इतक्या वर्षाच्या अनुभवाने मला एक लक्षात आलं की माणूस कान आणि डोळ्याच्यातली एकालाच न्याय देऊ शकतो. जर तुम्ही वाचत असाल तर तुम्ही ऐकत नाही, तुम्ही ऐकत असाल तर वाचत नाही. त्या सगळ्यांचं इथे लक्ष केंद्रित व्हावं म्हणून मला असं वाटलं की आपण दोन्ही गोष्टी करण्यापेक्षा आजच्या विषयासाठी विशेषतः आपण फक्त बोलण्याचा विषय निवडा. आता आजचा जो विषय, एक म्हणजे सस्टेनेबिलिटी म्हणजे टिकून राहण्याची कला किंवा टिकून ठेवण्याची कला, आणि दुसरं आहे ते सक्सेशन प्लॅनिंग म्हणजे आपला उत्तराधिकारी तयार करण्याची कला. मी वंशज म्हणत नाही, तो उत्तराधिकारी कोणी असू शकतो. तर ह्या दोन्ही गोष्टी म्हटलं तर एकमेकांच्या मशी गुंतलेल्या आहेत आणि एकमेकांमशी वेगळ्या काढताही येत नाहीत. साधारणपणे आपण एखाद्या कंपनीच्या आयुष्यातल्या किंवा फर्मच्या आयुष्यामधला जर मार्गक्रमण बघितली तर आपण जे मॅनेजमेंट कन्सेप्ट म्हणतो हे बेसिक असतात, म्हणजे सुरुवात करणं, ऑर्गनाईज करणं, कन्सेप्ट करणं, प्लॅनिंग करणं, कोऑर्डिनेट करणं, कंट्रोल करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मॅनेजमेंट या विषयात येतात. आणि साधारणपणे नजीकच्या भविष्यात 3 वर्षापर्यंतच्या काळामध्ये काय करता येईल ह्या दृष्टीने आपण मॅनेजमेंटवर जास्त लक्ष देतो, केंद्रित करतो. आपण अनेक लोकांचा याच्यावर ऐकलं असेल, खूप धुरंधर लोकांनी आपल्याला याच्यावर मार्गदर्शन केलं असेल. मी काही तेवढा धुरंधर नाही, पण दिलेला विषय पुढचा असल्यामुळे मी त्याच्यावर बोलतो आहे. नंतर 3 ते साधारण 7 ते 10 वर्षापासून ह्या काळावर काय करावं याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण जास्त विचार सस्टेनेबिलिटीचा करतो. मॅनेजमेंट हा नजीकच्या भविष्यातला विषय, हा जरा लांबच्या भविष्यातला विषय की 3 ते 10 वर्षात माझ्याकडे अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स काय असतील, म्हणजे मौका काय आणि धोका काय याचा आपण विचार करणार. आणि साधारण 10-8-10 वर्षाच्या पुढचा जो भविष्यकाळ आहे त्याच्याविषयी बोलताना आपण विचार करतो की सक्सेशन प्लॅनिंग, कारण ते करायला खूप वर्ष लागतात सक्सेशन प्लॅनिंगला. सक्सेशन प्लॅन म्हणजे सक्सेसर तयार करायला, आपला उत्तराधिकारी तयार करायला खूप वर्ष लागतात. त्यामुळे हा विषय आपल्याला 1-10 ते पुढच्याही वर्षाचा असू शकतो. पण ह्याच्यातून आपल्याला एक लक्षात आलं असेल की हे 3 वेगळे काढता येत नाहीत, हे एकमेकांशी निगडीत आहेत.
दुसरा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ह्या दोन्ही गोष्टी सस्टेनेबिलिटी आणि सक्सेशन प्लॅनिंग हे शब्द मात्र मी इंग्लिश वापरतो जरा, कारण ते दरवेळेला फोड करून सांगायची म्हणजे मराठीत फार आवडताण होईल म्हणजे ऐकणाऱ्यांची. तर ह्याच्यामध्ये सक्सेशन आणि ह्या दोन गोष्टी परत आणखी दोन गोष्टीवर सापेक्ष आहेत. एक सापेक्ष असं आहे की कुठल्या ठिकाणी आपण बोलतो आहे. अमेरिकन मानसिकता आपण जर बघितली तर त्यांची सस्टेनेबिलिटी आणि सक्सेशन प्लॅनिंगकडे बघायची नजर वेगळी आहे. आपला देश बघितला तर आपली वेगळी आहे. कोणालाही मी ज्येष्ठ श्रेष्ठ म्हणत नाही, कारण त्यांना वाटतं म्हणून अमेरिकन टेक्नॉलॉजीज किंवा अमेरिकन मॅनेजमेंट इथे वर्क इथे यशस्वी होईल असं नाही. आणि आपल्याला उगाचच वाटत राहतं की जगभरातले लोक खूप मोठे आहेत, आपण नाही मोठे झालो त्यामुळे आपलं काहीतरी कमी पडत आहे. ठीक आहे, आपण त्यांच्याकडे मोठे झाल्यावर त्यांचे मार्ग घेऊ, पण आजच्या घटकेला आपल्या संस्कृतीला आपल्या विचारधारेला आपल्या संस्कारांना जी आपली प्रतिक्षिप्त क्रिया असते एखाद्या गोष्टीच्या बाबतीत त्याच्या दृष्टीने जर विचार केला तर आपली विचार करायची पद्धत वेगळी असते. आपण खूप मोठ्या मोठ्या अमेरिकन उद्योगपतींचं ऐकलं असेल, लाईक बिल गेट्स म्हणा किंवा आणखी अनेक लोक, मार्क झुकरबर्ग, ह्या लोकांनी सक्सेशन प्लॅनिंग म्हणजे त्यांच्या दृष्टीने सर्व समाज हाच त्यांचा सक्सेसर आहे. त्यांनी जवळजवळ सगळं काही आपल्या फॅमिलीसाठी न ठेवता इतरांना देऊन टाकलं. आपल्याकडची मानसिकता थोडी वेगळी आहे म्हणून म्हटलं की आधीच सांगितलं आहे कुठलंही आपल्याला कमी किंवा जास्त असं मी म्हणत नाही. आपल्याकडे शक्य तर आपण आपल्या नियर अँड डिअर किंवा जवळच्या नातलकांचा विशेषतः मुलांचा विचार जास्त करतो आणि तो करायलाही पाहिजे. याचं कारण आपल्याकडचे हे धागे बॉन्ड्स हे खूप घट्ट आहेत. अमेरिकेतले धागे बॉन्ड्स वेगळे आहेत. 16-17 वर्षी मुलगा जातो पेट्रोल पंपावर काम सुरू करतो, हाय बाय डॅड म्हणून एखादा फोन कॉल आणि याच्या पलीकडे त्याचा संबंध राहत नाही. वडिलांनाही वाटत नाही मुलासाठी आपण आयुष्यभर काहीतरी पुढे काहीतरी करावं. मुलांनाही वाटत नाही वडिलांसाठी काय करावं बाबा पुढे काय होतं आपल्याला माहिती आहे. त्यांच्या दृष्टीने ते सुखी आहेत, त्यांच्या दृष्टीने ते योग्य आहे, आपण त्याच्यावर टीका करण्याचं कारण नाही. पण आपल्या देशामध्ये आपल्याला हे दोन्ही असतं, म्हणजे आपण आपल्या पुढच्या वंशजांची किंवा आपल्या सक्सेसरची आपण खूप काळजी घेतो. आपण अतिशय माया करतो आणि आपल्याला असं वाटतं की त्याच्यासाठी आपण सगळं करायला ठेवून जायला पाहिजे. कित्येक वेळेला आपल्यासारखे सुजाण लोक हे त्याच्या आधी किंवा त्याच्या बरोबरीने समाजासाठी नक्कीच करतात, पण तरी कुठेतरी एक मनात असतं की मी माझ्या मुलांसाठी काहीतरी करावं. तसं माझ्या काही अमेरिकन मित्र आहेत त्यांच्या बाबतीत असं मला दिसून आलं नाही, पण ती त्यांची पद्धत आहे. त्यामुळे आपल्या देशात विचार करताना आपण आपल्या पद्धतीने करायचं. आता अमेरिकेत जास्त कॉर्पोरेट कल्चर आहे. माझा एक मित्र आहे तिकडे, तो मला म्हणला तुमच्याकडे अजूनही देशामध्ये पहिले वरचे 5-7 हजार 2 हजार लोक सोडून द्या की जे भारताचा GDP 25% स्व करत असतील, पण ह्या लोकांचं कसं असतं की त्यांचा अप्रोच हा मार्केट कॅपिटलायझेशनवर असतो आणि तुमचा इंडियन लोकांचा अप्रोच हा इस्टेट अप्रोच असतो. म्हणजे आपण हे सगळं जाणून माझ्या हातात इस्टेट म्हणून काय राहिलं, माझ्या कंपनीची मार्केट कॅपिटलायझेशन म्हणून आज किती किंमत आहे, ह्याच्यापेक्षा आपण माझ्याकडे स्थावर जंगम मालमत्ता किती आहे आणि ती मी माझ्या मुलांना देऊ शकेन का, ह्याचा विचार जास्त करतो. हळूहळू आपल्यापैकी बरेचसे यशस्वी लोक हे कॉर्पोरेट कल्चरच्या दिशेने जात असतील आणि त्यावेळेला ती नक्कीच असा विचार करत असतील. पण साधारणपणे मला गुप्ता सरांनी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे आपण सर्व अतिशय यशस्वी पण अजूनही उभरत्या फेजमधले लोक सगळे असल्यामुळे अजून कदाचित आपल्यापैकी बऱ्याच लोक पब्लिक लिमिटेड आणि मार्केट कॅपिटलायझेशन आणि ह्या लेवलला गेलो नसेल. मी पण नाही आहे म्हणजे असं काय म्हणत नाही, मी पण नाही त्याच्यातलं, मी खूप लहान आहे. त्यामुळे आपला विचार करायची आपली पद्धत वेगळी असते. त्यामुळे आत्ता मी जे बोलेन ते कदाचित तसंच्या तसं एखाद्या हार्वर्ड ग्रॅज्युएटला पटणार नाही किंवा जमणार नाही. दुसरी त्यांच्याकडे माणसाकडे बघायची अजूनही दृष्टी वेगळी आहे की माणसाला हायर अँड फायर करताना त्यांना काही वाटत नाही,
ह्याच्यात मी काही चूक म्हणत नाही, कधीकधी मला हेवा वाटतं त्यांचा, की आपल्याकडे आपण असा काही बॉन्ड तयार करतो काम करताना की माणसाला सांगतानासुद्धा आपल्याला संकोच वाटतो बाहेर काढण्याचा, तर सोडच काही चुकी. मी खरंच सांगतो तुम्हाला, आपले हा संस्कारांचा एक हे असतं, आपण सगळेजण मिळून जाताना दोघे मिळून वरती जाऊ, दोघे मिळून खाली जाऊ, ही जी आपल्याकडे आहे, आम्ही ऐन वेळेला तुम्हाला कोणाला सोडणार नाही, हृदयाला सोडणार नाही. ही आपली जी सांस्कृतिक धागा आहे हा फार महत्त्वाचा आहे. तो जगभर असेल असं नाही, पण त्याच्यामुळे आपण तो खाली जाताना आपल्यालाही खाली घेऊन जातो आणि अमेरिकन माणूस त्याला सोडून देतो आणि तो सदा वर जातो आणि मग ते मोठे होतात. तो खाली जातो तो पूरच खाली पूर्णच खाली जातो. परत सांगतो तुम्हाला, हे सगळे मी फक्त तुम्हाला तुलना करून सांगतो, याच्यामध्ये कुठेही मी चांगलं वाईट काय म्हणत नाही. कारण जसं त्यांची खाण्याची पद्धत वेगळी, त्यांची तशी त्यांची भाषा वेगळी, तशी त्यांची मॅनेजमेंटकडे बघण्याची दृष्टीही वेगळी, आपली दृष्टी थोडी वेगळी असते. आणि त्याच्याबरोबर त्यामुळे आपल्याकडे फॅमिली मॅनेजमेंट हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. परत मी याचं भाषांतर करत बसत नाही, कारण आपल्याला सगळ्यांना त्याचा अर्थ माहितीच आहे चांगला, की फॅमिली मॅनेजमेंट आपल्याकडे अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये सक्सेशन प्लॅनिंगला अतिशय महत्त्व आहे. परत आत्ता मी म्हटलं तसं की ह्याचासुद्धा दुसरा सापेक्ष भाग असा आहे की आपण कुठल्या ग्रुपबरोबर बोलतो आहे आणि कुठल्या ग्रुपच्या बरोबर विचार करतो आहे. एक व्यावसायिक आहे, एक कलाकार आहे, त्याची सस्टेनेबिलिटी फॅमिली प्लॅन आणि सॉरी सक्सेशनची किंवा सक्सेशन प्लॅनिंगची सॉरी कन्सेप्ट काय. एखादा छोटा बिझनेसमन फर्ममधला आहे म्हणजे प्रोप्रायटर आहे, एखादा पार्टनर आहे, एखादा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा आहे, पब्लिक लिमिटेड कंपनीचा आहे, गव्हर्नमेंट कंपनीचा आहे आणि कदाचित पॉलिटिशियन पण आहे. या प्रत्येकांची आपल्या फॅमिलीकडे सक्सेशनसाठी बघायची नजर वेगळी असते. सस्टेनेबिलिटीसाठी टिकून कसं राहायचं ह्याच्यासाठीसुद्धा त्यांचे मार्ग प्रत्येकाचे वेगळे असतात. आता परत मी जसं मगाशी म्हटलं की आपण भारतीय लोकांचा विचार करून बोलूया, तसंच आता साधारणपणे मी फर्म टू प्रायव्हेट लिमिटेड या विषयातले लोक आहेत, या क्षेत्रातले लोक आहेत असं धरून करतो आहे. आपल्यापैकी असतील खूप मोठे कदाचित पब्लिक लिमिटेड असलेले, कदाचित त्यांना माझं पटणार नाही, पण मला असं वाटलं की आज तरी मी या विषयावर बोलावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पब्लिक लिमिटेड कंपनीच्या लोकांना सांगणं इतकं माझ्याकडे काय नाही, कारण मी स्वतः प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं आहे. तर त्यामुळे प्रत्येक गोष्ट बोलताना अशी 100% सत्य किंवा 100% लागू असं काही नाही आहे, ते त्या त्या ऑडियन्सप्रमाणे आपल्याला बोलायला लागतं. आता ह्याची आपण मॅनेजमेंटच्या कन्सेप्टवर आत्ता बोलायलाच नको, ते सगळ्यांना चांगलं माहिती आहे, आपण सगळे धुरण आहात त्याच्यातले, की कशा पद्धतीने मॅनेजमेंट करावी कंपनीची, ती मोठी कशा करावी, आपल्याला अतिशय चांगलं मार्गदर्शन आहे सरांचं. मला आपला हेवा वाटला, मी इतके वर्ष नाही केलं, मी रिक्वेस्ट करतो मलाही आपल्यामध्ये सामावून घेतलं तर कदाचित पुढच्या वेळेला मला अशीच सक्सेस स्टोरी सांगायची संधी मिळेल आणि त्यावेळेला आपल्याला प्रेझेंटेशन करायला जास्त आवडेल, विजेलचा उपयोग होईल. पण खरंच कौतुकास्पद आहे, म्हणजे दोन माणसांच्या सक्सेस स्टोरीमध्येच मला लक्षात आलं की आपण फार मोठ्या मनाच्या आणि मोठ्या कर्तृत्वाच्या लोकांच्या बरोबर, त्यामुळे बोलतानाही सांभाळून बोलायला पाहिजे, कारण कदाचित मी सांगितलेलं तुम्हाला सगळं माहिती पण असेल. पण त्यामुळे त्याच्या पुढचं बोलू की मग आपण एक नेहमी एक शब्द ऐकतो गोल्स. गोल याचाच अर्थ मिशन किंवा गोल, म्हणजे मिशन स्टेटमेंट नाही म्हणत मी, गोल बिझनेसमध्ये मी कशासाठी आलो आहे, काय करायचं आहे मला, कसं करायचं आहे, हे जे गोल्स आहेत त्या गोल्सच्या बाबतीमध्ये कुठलाही गोल हा असा 6 महिन्याचा नसतो. माणूस व्यवसायात येतो, तेव्हा तो कमीत कमी 20-25 वर्षाचा विचार करतोच. पण आज आत्ता मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे माणूस माझ्या वंशजांचा पण विचार करतो की माझ्या मुलांना मी काय ठेवून जाईन मागे. त्यामुळे गोल हा सगळ्यात महत्त्वाचा असतो, की माणसाने पहिल्यांदा ठरवायचं काय. आणि प्रत्येकाला त्याचं स्वातंत्र्य तर आहेच, पण त्याने तसंच करावं, आपल्याला जे आवडतं, आपल्याला कळतं, आपल्याला जमतं तेच करावं, दुसरा करतो म्हणून करू नये. तर त्यामुळे आपल्याला मला अमुक करायचं आहे, मला तमुक करायचं आहे, ते असं काही नाही की ते बिझनेसमध्ये असेल. एखाद्याला कलाकार व्हायचं आहे, एखाद्याला खेळाडू व्हायचं आहे,
अनेक गोष्टी असू शकतात, पण जे काय करायचं आहे तो एक गोल आपल्याला आधी ठरवायला लागतो. ते गोल झाल्यानंतर आणि हे सगळे गोल येतात कशातून, तर ते फर्स्ट कम आउट ऑफ युअर ड्रीम्स. पहिल्यांदा आपण स्वप्न बघतो, स्वप्न बघायलाच पाहिजे. स्वप्न बघितले नाही तर सुरुवातच होत नाही, कारण स्वप्नातच आपण पहिले मोठे होतो आणि मग व्यवसायात मोठे होतो. स्वप्नच लहान असतील तर व्यवसाय लहान राहतो, त्यामुळे स्वप्न आधी बघायला पाहिजेत. काही हरकत नाही, त्याला स्वप्न बघायला कोणी थांबू शकत नाही, त्याला खर्च येत नाही, त्यामुळे स्वप्न बघायला पाहिजे. स्वप्न झाल्यानंतर विचार करून आपण एक प्रोजेक्ट तयार करायला लागतो की बरोबर आहे, आता हे मी करणार कसं. मग ते प्रोजेक्ट झाला की मग आपण त्या प्रोजेक्टवरून कामाला सुरुवात करतो. स्वप्न मोठी बघावी आणि विचार कसा करायचा, एक माननीय शंतनू किर्लोस्करांचं एक छान वाक्य आहे. ते म्हणाले, आपल्याकडे आईवडील मुलांना शिकवतात की अंथरूण पाहून हातपाय पसरा, पण असं कधी शिकवत नाहीत की तुला जर अंथरूण कमी पडलं, तुला जर हातपाय बाहेर यायला लागले तर अंथरूण वाढवून घे, असं कोणी शिकवत नाही. तर तोही विचार करायला पाहिजे की मला मोठंच व्हायचं असेल तर मी छोट्या गोष्टींनी गोष्टीमध्ये अडकून पडणार नाही. म्हणजे उगाच आपल्या फार मोठ्या उड्या मारायच्या नाही, जन्मल्या जन्मल्या हनुमानासारखं एकदम सूर्यावर झेप घ्यायची नाही, पण तरीसुद्धा आपल्याला एक जे वाटतं त्याच्यापेक्षा दुप्पट करावं अशाच पद्धतीने आपण सुरुवात करावी. आता हे गोल्स करताना, म्हणजे मी म्हटलं की एक आपण उद्दिष्ट ठेवलं, पण ते करताना कसं करावं ह्याचेसुद्धा आपल्याला आधीच ठरवायला लागतं. ह्या बाबतीत मी माझ्या वडिलांची मुद्दाम उल्लेख करू इच्छितो, ज्यांनी किशोरपंस 52 वर्षापूर्वी सुरू केली. आता नाही येते, पण त्यांनी त्यावेळेला सुरुवात करताना, सुरुवात करायच्या आधी ते एका परदेशी कंपनीत होते. नाव सांगत नाही कारण आपल्याला सगळ्यांना ती माहीत असेल, पुण्यात पण आहे, त्याचं मल्टीनॅशनल, फारच छान कंपनी आहे. त्याच्यात होते, पण ते त्याच्याही आधी ते मुंबईच्या धारावीच्या ट्रीटमेंट प्लांटमध्ये होते इंजिनियर म्हणून, अगदी फ्रेश सुरू झाली तेव्हा. तर तिथे सतत अंगावर काही ना काही पडत राहायचं, गळत राहायचं, उडत राहायचं, फवारे उडायचे काम करताना. घरी गेले की हमकास वासायचा, म्हणजे हे सगळं लग्नाच्या खूप आधीच आहे, त्यामुळे पण तरी लोकांचं चालायचं, अरे तू काय कसली कामं करतो, आणि असा विचार करा 60 वर्षापूर्वी याला आणखी इतर खूप रंग होते, म्हणजे हे काम तुमचं नाही, हे अमुक जातीचं आहे, असले वगैरे प्रकार असायचे. पण माझ्या वडिलांनी 2 गोष्टी सांगितल्या. पहिलं म्हणले, मला हे काम करायला लागलं, मला हे काम आवडायला लागलं आहे. महात्मा गांधींनी सांगितलंच आहे की सुवेज हे काही त्याज्य प्रकार नाही आहे, आणि ही लोकगंगा आहे, ह्याची मी देवगंगा करून दाखवेन. आणि आम्ही आता आमचा पुढचा देवगंगा म्हणून एक प्रोजेक्ट लॉन्च करणार आहोत, पण आज आपल्याला मला सांगायला आनंद होईल, खरं मी आपल्या कंपनीवर बोलायचं नाही असं ठरलं होतं, पण ह्या प्रेरणेने सुरू झाल्यामुळे आज गेले 25-30 वर्ष आम्ही सुवेज किंवा सांडपाणी क्षेत्रातले नंबर 1 भारतातले मॅन्युफॅक्चर आहोत. आणि थँक्यू. आणि ते करताना प्रत्येक वेळेला ती प्रेरणा आम्हाला येत असते. इतकंच नाही तर त्यांनी, अर्थात आमच्या कंपनीचे 3-4 इतर पण आहेत, म्हणजे केमिकलमध्ये पण आमचं 50% आहे, 50% सुवेज सांडपाणी आहे, हायजेनिक आहे, औषध वगैरे. पण हे करताना त्यांनी मला आणखी एक गोष्ट सांगितली की किशोर, ह्या आपल्या कंपनीमध्ये आपण बाकीच्या गोष्टी करतो, केमिकल इंजिनिअरिंग करतो, क्षणभर असं मनात येतं की केमिकल इंजिनिअरिंग इज द एनिमी ऑफ द सोसायटी, कारण काय की इट क्रिएट्स पोल्युशन. हे म्हणाले माझ्या लक्षात आल्यामुळे मी पहिल्यापासून ठरलं की आपण एक पर्यावरणासाठी आपण दुसरा भागसुद्धा आपण तेवढ्याच जबाबदारीने केला पाहिजे. 1965 साली म्हणजे 66 साली एक वर्षात किशोरपंप झाल्यापासून आम्ही BARCला न्यूक्लिअर एफ्लुएंटसाठी पंप दिले, आजपर्यंत आमची एकच कंपनी न्यूक्लिअर एफ्लुएंटचे पंप देते. याचं कारण असं की न्यूक्लिअर एकदा एफ्लुएंट करायचं, न्यूक्लिअर एफ्लुएंट म्हणजे जी टेक्नॉलॉजी जगातली सर्वात चांगली आहे ती आणायची, पण आपण ते करायचं, तसंच स्वेच्छ आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं की कुठलंही लिक्विड तू जर तुला पंप करायचं असेल तर फर्स्ट लव द लिक्विड, इफ यू डोंट लव द लिक्विड यू कॅनॉट पंप इट. ते लिक्विड तुमच्याशी बोललं पाहिजे,
आणि ते लिक्विड ज्या तुमच्याशी बोलतं त्या वेळेला ते सांगतं आपली मला काय होतं आहे पंपाच्या आतमध्ये. हे सगळं तुम्हाला फार ॲबस्ट्रॅक्ट वाटेल पण कुठेतरी हा धागा आहे, कारण आज आमच्याच कंपनीचे लोक ही गोष्ट करू शकतात आणि मल्टीनॅशनल्ससुद्धा आम्हालाच रिक्वेस्ट करतात की जरा आमचे पंपाला मदत करा रिपेअर करायला, कारण त्यांच्याकडे सुएसच्या ठिकाणी जायला माणसं त्यांना मिळत नाहीत. माझे वडील, हे आपल्याला खोटं वाटेल, माझे वडील चक्क असे पॅन्ट अशी थोडी दुमडून सुएजमध्ये पण शिरायचे. ते म्हणाले माझे नाक डोळे सगळं मेलेलं आहे, मला वास येत नाही, कारण माझी श्रद्धा आहे की हे लिक्विड मला स्वच्छ करायचं आहे. आम्हालाही तशी सवय लागली. एक गंमत सांगतो तुम्हाला, एकदा मुंबईत एका डिपार्टमेंट स्टोअरमध्ये मी गेलो होतो. वरच्या मजल्यावरून मागच्या बाजूला बघताना एक मोठा असा नाला होता, सगळे डुकरं बिकरं सगळं. मी बराच वेळ सगळं बघत होतो. थोड्याने माझी बायको आली सगळ्या डिपार्टमेंट स्टोअरचं घेऊन, मला म्हटलं काय बघतोयस एवढं निरखून काय बघतो. तिला जरा कुतूहल वाटलं की हा काय बघतो एवढं निरखून. म्हटलं काय नाही, हे सगळं सुएज बघतोय. तर हे का बघायची गोष्ट आहे का? म्हटलं बघ, तुझ्या ह्या आत्ता ज्या बॅगेतलं घेतलंस ते सगळं ह्याच्यातून आलं आहे हे पहिलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मलाही आवडतं. तुला दुसरं काहीतरी आवडतं, मलाही आवडतं. आता आवडतं त्याला काय, ह्याचं कारण आमची आवडच तशी निर्माण झाली. आत्ता मगाशी एक छोटा उल्लेख झाला की माझी एक सीडी आली आहे प्यारा पाणी म्हणून. त्याचं असंच झालं, मलेशियामध्ये असं आमच्या एका प्लॅन्टवर मी उभा होतो तर एक पाण्याची बाटली आली प्लास्टिकची रिकामी. एवढा मोठा ह्या एवढा मोठा चॅनेल होता. तर मी आमच्या डीलरला विचारलं, अरे म्हटलं आपल्याकडे श्रेडर असतात पंपात, ही तुकडे नव्हतं आली कशी, गेली कशी बाहेर? तर म्हटलं गेली नाही, हे लिक्विड आत येते. म्हणजे त्यांच्याकडे सुएजचं लिक्विड आत येतं ते आपल्या बाहेर जाणाऱ्या लिक्विडपेक्षा स्वच्छ असतं. तर मी चक्रावलोच, कारण मी भारतात एवढं काम केलं होतं पण असं कधी बघितलं नव्हतं. नुसते पंप विकायचं इतर देशात, पण असं सतत जाऊन बघितलं नव्हतं. मग दुसऱ्या दिवशी असं सिंगापूरला असताना मला वाटलं की काहीतरी चुकतं आहे आपल्या देशाचं, की आपण कचरा टाकतो आहे, आर्टिफिशियली टाकतो आहे. आणि का टाकतो आहे? कारण आपल्या दृष्टीने पाण्याला किंमत नाही, पाण्यावर आपण प्रेम करत नाही. मगाशी जे मी सांगितलं माझ्या वडिलांचं की लव द लिक्विड, पाण्यावर प्रेम करत नाही, पाणी आपला मित्रही मानत नाही. तिथेच मला आधी मराठीत करत होतो पण तिथे हिंदीत कविता सुचल्या मी लिहिल्या. आल्यावर माझे मित्र होते शंकर महादेवन, त्यांच्याशी बोललो, त्यांनी लगेच ते पण आले, साधना सरगम, स्वप्नील बांदोडकर, संदीप करे सगळे आले. म्हणले आम्ही सगळेजण याच्यात एक मोठा प्रोजेक्ट तयार झाला. 30 लाख रुपये मी त्याच्यावर खर्च केले होते आणि अतिशय सुंदर प्रोजेक्ट तयार झाला. आणि त्याच्याच सीडी मी या मुलांना फ्री दिल्या. आज बऱ्याचशा शाळांमधून ती मुलं ते वापरतात नाही, त्याच्यातली त्याला डान्स मुलांसाठीच फक्त नाही आहे, फिलॉसॉफिकल पण आहे पुढे. पण सुरू करताना कुठेतरी ती आच लागणं पण आपल्याला आवश्यक असतं. आणि ती आच केव्हा लागते? जेव्हा एखाद्या गोष्टीवर आपलं प्रेम असतं. आपल्याला आपला कोणतरी भाऊ बहीण आहे त्याला कोणी बोललेलं आपल्याला आवडत नाही, या माझ्या पाण्याला का तुम्ही बोलताय, पाण्यात का टाकताय? मी माझ्या मुलाला सांगून टाकलं माझी रक्षा पाण्यात टाकायची नाही, माझ्या अस्थी पाण्यात टाकायच्या नाहीत. दैवयोगाने जर आपली कंपनी असेल तर कंपनीच्या कुठल्या तरी कोपऱ्यात छोटं एक पुरून टाक, पण अजिबात पाण्यात टाकायचं नाही. कारण हे पाणी कोणाला प्यायचं आहे, पुढे वापरायचं आहे. सुरुवात आपल्यापासून करूया नाही. तर सांगण्याचा मुद्दा काय की आपण एखादी गोल जरी धरला तरी जाताना आपण मेथड काय वापरायच्या, आपला मार्ग कसा असला पाहिजे, ह्याचीसुद्धा आपल्याला याचासुद्धा आपल्याला विचार करायला पाहिजे. आणि विचार नुसतं करून थांबताने लगेच सुरू करायला पाहिजे. स्टार्ट टुडे असं जे म्हणतात, कारण इफ यू स्टार्ट टुमोरो युअर सक्सेस इज गोइंग टू बी डिलेड बाय वन डे. सो स्टार्ट टुडे हा त्याच्यातला एक भाग आहे. आता एकच गोष्ट बोलतो आणि मग मी सक्सेशनकडे जातो. ते म्हणजे की सगळ्यात आपल्याला तारून देणारी जी गोष्ट असते ती म्हणजे आपला ब्रँड. माणसं येतात जातात, ब्रँड हा टिकून राहतो आणि त्यामुळे टिकवतो आपल्याला. त्याला एक त्याचा इनर्शिया तयार होतो, तो इनर्शिया आणणंसुद्धा आपलं स्वतःचं काम आहे. त्यामुळे चांगला ब्रँड तयार करण्याच्या दृष्टीने आपण जेवढं काम करू तेवढा त्याचा मला आता याचा अनुभव अनेक वर्ष आला की माझ्या वडिलांनीच सुरुवात केली, नंतर माझंही कॉन्ट्रिब्युशन हा 30-35 वर्ष आहे त्याच्यात. पण ब्रँड डेव्हलप झाल्यानंतर आणि त्याच्याबद्दलचा एक रिस्पेक्ट आल्यानंतर आपल्यालासुद्धा किती रिस्पेक्ट मिळतो. म्हणजे लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून नाही, पण असं आमच्याकडे बघतात की बा काही आम्हाला अडचण आली किशोर पंप्स आम्हाला तुम्ही सोल्युशन काढून द्या.
याचं एक छोटं उदाहरण सांगतो. आपल्याच पुण्यामध्ये पुण्याचे 18 प्लांटवर आमचे पंप आहेत, फक्त आम्ही ट्रीटमेंट करत नाही, त्यामुळे वास येत असेल तर आम्हाला दोष देऊ नका, पण ते पंप आहेत. पण त्यातल्या शेवटचा जो आहे त्या ठिकाणून पाण्याचं पंपिंग करण्याची एक स्कीम 5 वर्षापूर्वी आली, म्हणजे आधीच्या गव्हर्नमेंटने केली. आणि ती करताना त्यांनी असं धरलं की सगळ्यांचे रिपोर्ट घेतले, सगळ्यांनी सांगितलं अगदी परफेक्ट, आमच्या सगळ्या 18 ट्रीटमेंट प्लांटमधून पाणी सुंदर बाहेर चाललं आहे, BOD 25 खाली आहे, अमुक आहे, तमुक आहे, COD सगळं, सगळे सर्टिफिकेट्स. ह्यांनी सुरू केल्यानंतर ते पंपिंग केलं, तिकडे शेतकरी खवळले, हो काय सुएज टाकता का काय आमच्या शेतात, बारामतीपर्यंत जाणार होतो, तर नावावरून कळलं असेल सेन्सिटिव्ह विषय किती आहे, तिथपर्यंत जाणार होतं ते सगळं, मोठे पंप होतं, ह्यूज. कोर्टाने थांबवलं, 15 कोटी रुपये दंड केला आणि सांगला तुम्हाला फक्त 1 महिना येतो, 1 महिना झालं तर नाही तर 15 कोटी दंड भरायला लागेल आणि पंपिंग स्टेशन बंद 280 कोटीचं. तर इथल्या चीफनी मला बोलवलं, ते म्हणले तुम्ही जरा काहीतरी मार्ग काढावा, म्हटलं आम्ही ट्रीटमेंट नाही करत, आम्ही फक्त पंपिंग करतो, म्हणजे पंपिंग एरेशन मिक्सिंग इथ शेडिंग इथपर्यंत ठीक आहे, पण नॉट ट्रीटमेंट, काही करा म्हणले मार्ग काढा. प्रचंड विचार केला, विचार एकच केला की आपल्याला मार्ग काढायचा आहे आपल्या समाजासाठी, आणि आम्ही 5 दिवसात एक सोल्युशन साधं तयार केलं की हे मोठे पंप सक करू, त्याच्या मुळाशीच एरेशन सुरू केलं आणि ते सुरू केल्यानंतर त्याचा वास गेला सगळा. हे एरेटर्स तिथे 8 दिवसात बसवले, त्यांचे त्यांना दंडही झाला नाही, काही चालू झालं. आता ते आमच्या मागे लागले की तुम्ही जर असे सोल्युशन काढू शकता तर तुम्ही त्याच्यात का जात नाही. म्हटलं मी सगळ्या विषयात हात घालायला लागलो तर प्रॉब्लेम येईल, तुम्ही सांगितलं समाजाची अडचण होती म्हणून मी त्यांच्या मदतीला आलो, पण हे सगळं अचानक का सुचलं, त्याचं कारण ते जे सुयश तिथून जात होतं ते माझा मित्र आहे, इट टॉक टू मी, मला काय कमी पडते, मला का वास येतोय. परत तुम्हाला सगळं ते ॲबस्ट्रॅक्ट वाटेल, सोडून द्या, हरकत नाही, पण कुठेतरी या फिलिंग्ज असतात. आता त्याच्यानंतर एक दुसरा जो भाग असतो सक्सेशन प्लॅनिंगमध्ये तो म्हणजे रिस्क सेन्सिंग अँड रिस्क टेकिंग. जेवढं तुम्ही भविष्याबद्दल बोलता तेवढं त्याचं रिस्कमध्ये रूपांतर होतं डिसिजनचं. आता लोक काय करतात, प्लॅन ए प्लॅन बी तयार करतात, म्हणजे करायलाच पाहिजे. माझ्या दृष्टीने अजून खूप प्लॅन आहेत. तो प्लॅन ए म्हणजे आपण पहिली जी अटॅक करणार ती प्लॅन ए. प्लॅन बी म्हणजे हे नाही जमलं तर दुसऱ्या कुठल्या मार्गाने तोच विषय कसा करायचा. प्लॅन सी इथपासून जरा राजकारणी लोकांच्या जास्त त्याच्यात असं येतं, तो म्हणजे कॉम्प्रोमाइज कसे करावे, म्हणजे आपल्याला ध्येय तर साधायचं आहे पण प्लॅन सीमध्ये आपल्याला तर जमत नाही, दोन्ही मार्ग झाले, मग आता कोणाच्या बरोबर जावं. प्लॅन डी म्हणजे ऑनरेबली रिट्रीट कसं करावं, फटके न खाता ह्याच्यातून बाहेर कसं पडावं. प्लॅन ई म्हणजे हे ते विड्रॉ केल्यानंतर बाहेर पूर्ण बाहेर कसं पडावं ह्याच्यातून, आणि पुढचा एक प्लॅन एफ बघितला तर हे समजा काहीच नाही जमलं तर आपल्याला कुठे जाऊन पडू, शेवटी होईल काय आपलं, ह्याचाही आपल्याकडे विचार पाहिजे. तर मी फक्त प्लॅन ए बी करत नाही, मला आठवतं आमचं गाव मगाशी त्यांनी उल्लेख केला, जन्मस्थान मालवण आहे, ते सिंधुदुर्ग किल्ला आहे, सगळेजण सिंधुदुर्ग किल्ला बघतात, पण ते बघण्याची दृष्टी कशी वेगळी असते. शिवशहर बाबासाहेब पुरंदरे तिकडे गेले होते, एका ठिकाणी त्यांना असं काहीतरी, ते म्हणले अशी काहीतरी महाराज अरेंजमेंट करणार नाहीत, म्हणून त्यांनी ते शोधलं तर ते एक भुयार होतं, आणि ते मालवणच्या खालून पलीकडे अशा ठिकाणी गेलं होतं की तुम्ही विश्वासही बसणाऱ्यांना विचारही करू शकणार नाही. त्यावेळेला त्यांनी त्या पुस्तकात लिहिलेलं आहे की महाराज प्रत्येक गोष्टीचा विचार करताना पहिला मी त्याच्यातून एस्केप रूट कसा काढता येईल तो तयार आहे की नाहीतर मी करणार नाही, अडकून घेणार नाही. प्रत्येक ठिकाणी एस्केप रूट तयार असायचा, म्हणजेच प्लॅन डी एफ काय असेल तो. मी महाराजांचा आत्ता उल्लेख केला, सकाळीसुद्धा मी काही वाचत होतो, वाचावं तेवढं थोडं आहे. माझं तर म्हणणं आहे की आपल्याला शिवाजी महाराज हे तरुणपणात विशेषतः आपण जास्त वाचलेले असतात, आणि एक मोठा लढवय्या लोकप्रिय राजा म्हणून आपल्याला माहिती आहे, पण अक्षरशः वाचावं तेवढं की तो किती कुशल प्रशासक होता, म्हणजे मॅनेजर होता, मॅनेजमेंट काय करत होते, किती मोठा उद्योजक होता, किती दूरदर्शी माणूस होता. एक तर तुम्हाला सांगितलं तर आश्चर्यच वाटेल की शिवाजी महाराज हे पहिले होते की ज्यांनी सैनिकांना गॅरंटी दिली होती की एकदा तुम्ही इथे लागलात तर तुम्ही जोपर्यंत क्रिमिनल काही करत नाही मी तुम्हाला काढणार नाही, ही गॅरंटी देणारे कोण नव्हते, त्यामुळे त्यांच्या सैन्यामध्ये
परदेशातून आलेले 1600 लोक होते, फ्रेंच इंग्लिश 1600 लोक. म्हणजे त्याच्यात त्यांनी लिहिलं आहे की महाराजांच्या बोलण्याचं जर इंग्लिश भाषांतर केलं की वी हॅव ओनली एंट्रीज, वी डोंट हॅव एक्झिट्स, एक्झिट एकच, तुम्ही काही कारणाने तुम्ही युद्धात गेलात तर. आता हे झाल्यानंतर त्यांचे सैनिक हे प्राणपणाने लढणार नाहीत तर काय, किती मोठा विचार. आणि त्या काळात त्यांनी तो दिलेला होता. तर शिवाजी महाराजांचं जरी आपण वाचत गेलात तरी फार मोठ्या प्रमाणात, आपण शिवाजी महाराज त्या काळातले होते जेवढं खरं आहे, नंतरच्या काळाचं नेतृत्व गुण आणि या सगळ्या दृष्टीने आपल्याला खूप भारतातसुद्धा खूप मोठं रत्न होऊन गेली. महात्मा गांधी होते, सरदार पटेल होते, पंडित नेहरू होते, इव्हन खरं सांगायचं तर आपल्या बहुतेक सगळे जे मोठे नेते पंतप्रधान होऊन गेले त्या प्रत्येकाने अतिशय मोठी मोठी कामं केलेली आहेत आणि त्याच्यात नेतृत्व गुण असल्याशिवाय ती झालीच नसती. आपण त्यातले पॉझिटिव्ह साईड बघू, प्रत्येकामध्ये काहीतरी निगेटिव्ह अवगुण असू शकतो तो सोडून देऊ, पण खरोखरच विचार केला तर प्रत्येकाकडून शिकण्यासारखं आहे. फार लांबच्या इतिहासात जाण्याची काही जरूर नाही. तर हे शिवाजी महाराजांकडून जे शिकण्यासारखं होतं एस्केप रूटचं, ते आपल्याला रिस्क सेन्सिंग आणि रिस्क टेकिंगचं पहिलं सूत्र आहे की रिस्क घ्यायची असेल तर एस्केप ऑर रिट्रीटची फॅसिलिटी तयार पाहिजे. आता शेवटचा भाग मी एक 10 मिनिटात संपवतो, आहे का 10 मिनिटात. की सक्सेशन प्लॅनिंगबद्दल बोलताना खरं मी हा विषय जरा आल्यानंतर मी विचार सुरू केला, त्यामुळे मला याडे फार इतर लोकांनी सक्सेशन प्लॅनिंग कसं केलं वगैरे एवढी मला माहिती नाही, आपणही केलं असेल. पण मग मी उलटा विचार केला की मी दुसऱ्या पिढीचा उद्योजक आहे, माझ्या वडिलांनी कसं केलं आणि मी माझ्या मुलाच्या बाबतीत कसं करतो आहे. तर माझे वडील त्यांनी हे करताना मला पहिल्यांदा शाळेमध्ये जे सुरू केलं ते मला त्यांनी एक सांगितलं की तुला उद्योग व्यवसायात जायचं असेल तर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेव, यू शुड बी जॅक ऑफ ऑल ट्रेड्स अँड मास्टर ऑफ ॲटलीस्ट वन. इंग्लिशमध्ये आपण म्हणतो यू शुड बी जॅक ऑफ ऑल ट्रेड्स, म्हणजे एखादा माणूस इज अ जॅक ऑफ ऑल ट्रेड्स अँड मास्टर ऑफ नन. त्याने मला सांगितलं यू शुड बी जॅक ऑफ ऑल ट्रेड्स इज व्हेरी इम्पॉर्टंट बट मास्टर ऑफ ॲटलीस्ट वन. हां सर, मगाशी जे आपण ऐकलं मी गाण्यात पण आहे, मी ह्याच्यात पण आहे, कवितेत पण आहे, नाटकात पण आहे, हे सगळ्याचं कारण सुरुवात करताना मास्टर ऑफ जॅक ऑफ ऑल ट्रेड्स म्हणून सुरू केली, काहीमध्ये जास्त मास्टरी मिळाली. खऱ्या अर्थाने मास्टर मी कशा ते मी सांगणार अर्थ नाही, इतरांनी इव्हॅल्युएशन करायचं असतं ते. पण ह्याचं अगदी छोटं उदाहरणच मला आठवत आहे, मी 11वीत 10वीत होतो, 5वी ते 10वी मी पहिला नंबर शाळेत कधी सोडला नाही आणि 10वीतून 11वीत गेलो आणि पहिल्या फटक्यात माझा 22वा नंबर. तर 22वा नंबर मी हादरलोच, म्हटलं काय होतं आहे काय म्हणून मार्क पहिला माझ्या लक्षात आलं की 6-7 मुख्य विषय बंद झाले होते ज्याच्यामध्ये मला प्रचंड स्कोरिंग असायचं, कारण बाकीच्या लोकांना त्याच्यात नापास किंवा शून्यच असायचे. त्याच्यामध्ये गायन, चित्रकला, पीटी, शिवण असे विषय होते आणि ह्या विषयातसुद्धा मला इतका इतरांच्या विषयी लीड मिळायचा की मी पहिला यायचो. तर त्यामुळे मास्टर ऑफ जॅक ऑफ ऑल ट्रेड, आता त्याचा परिणाम असा झाला की एक सवय लागली की अनेक डगरीवर पाय ठेवायचे. आपल्या संस्कृतमध्ये एक वचन आहे अष्टावधानी, 8 डगरीवर 8 ठिकाणी आपल्याला कंट्रोल करता आला पाहिजे. मंत्रमंडळ मंत्रिमंडळे 8 मंत्रिपद असतात आणि आपल्या क्लासिकल मॅनेजमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला स्पॅन ऑफ कमांड 7 ते 8चा चांगला आहे म्हणून सांगतात. खरंच आहे ते, संस्कृतमध्ये त्याची आहेत की अष्टावधानी असावं, 8 मंत्री असावेत. तर याचा अर्थ 8 अवधानं सांभाळण्या इतकी तुमची केपॅबिलिटी आली पाहिजे. मी फक्त मार्केटिंगच बघेन, फक्त टेक्नॉलॉजीच बघेन, मी फक्त असं करता येत नाही. त्यामुळे मुलांना पहिल्यापासून आधी सवय लावायला पाहिजे की तू सगळ्यामध्ये जा, गेट एक्सपोजर, काही ठेवायचं नाही. आणि पण एक कुठला तरी तू ठरवलं पाहिजे त्याच्यात करायचं आणि त्याच्यातही योग्य वेळेला रेल बदलता आलं पाहिजे. आता ह्याचं उदाहरण मी माझ्या मुलाच्या बाबतीत सांगेन. माझा मुलगा हा शाळेत शिकत असताना टेनिस खेळायचा, अतिशय उच्च दर्जाचा खेळायचा, कारण त्याला नंदनबळच्या अकॅडमीत होता, आताचे रोहन बोपण्णा वगैरे त्याचे पार्टनर होते आणि तो टेनिसच्या वेळेला संबंध भारतामध्ये विद्यापीठ लेवलपर्यंत पहिल्या 3 किंवा काही वेळेला पहिला दुसरा तिसरा ह्याच्यातच असायचा,
संबंध भारतभर फिरायचा. मी त्याला 8व्या 9व्या वर्षी सांगितलं, जा असा आम्हाला डब्यात घे तुझ्या आणि जा, मी येणार नाही, शिकून घे तुला. आता 17व्या 18व्या वर्षी तो एवढा चांगला असताना त्याला झाला ॲक्सिडेंट, म्हणजे लिगामेंट रप्चर झालं. नंदन बाळ मला म्हणाला की, किशोर मित्र होता माझा, मला म्हणाला की हे आता ह्याला काही कॉम्पिटेटिव्ह खेळता येणार नाही, हा फार फार चांगला कोच येईल. ठीक आहे, रडत बसायचं नाही, चल म्हटलं. लगेच सगळी सांदे बदलले, सगळ्या इतर विषयांची तयारी केली. त्याला अनेक युनिव्हर्सिटीमध्ये घेऊन गेलो, सिंगापूर, फ्रान्स, जर्मनी, हॉलंड, अमेरिका. आणि त्याला सांगला, आता तू तुझी युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची. आणि मग तो पोपटाचा डोळा आहे अर्जुनासारखा, तो पाहिजे म्हणजे पाहिजे, मग त्या किलिंग इन्स्टिट्यूटने काम करायचं. आणि ते त्यांनी केलं, इतक्या उशिरा सुरू करून सुद्धा तो स्टॅनफर्डला सिलेक्ट झाला. आणि स्टॅनफर्डमधून त्याने एम एस केलं एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग. आता त्याच्यात एक अजून एक स्टोरी अशी आहे की, जेव्हा तो एन्व्हायरमेंट स्टॅनफर्डचा त्याचा इंटरव्ह्यू होता मुंबईत, त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की 60 जागांसाठी 40,000 लोकांचा इंटरव्ह्यू आहे. तर हा गेला तिकडे मुलगा, आणि त्यांनी त्यांना विचारलं की तुला काय करायचं, म्हणलं एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग. तो म्हणलं का, तू बी तू केमिकल इंजिनिअरिंगमध्ये केलंस, तुला एन्व्हायरमेंट का पाहिजे? तो म्हणला, आय वॉन्ट टू बी मोर ऑफ अ फ्रेंड ऑफ द सोसायटी. पण म्हणले, मग ते तुला तेच का करायचं आहे? तर तो म्हणला, समबडी हॅज टू क्लीन द थिंग्स अँड आय नो मोस्ट ऑफ द पीपल डोंट ऑर वोंट, म्हणून मला करायचं आहे. एक मिनटात आतमध्ये गेला तो. तर ह्याच्यामध्ये आपले संस्कार जे असतात ते कुठेतरी फटकन बाहेर पडतात की नाही, सुयश हे त्याज्य नाही, इतरांना त्याज्य वाटत असेल तरी मला वाटत नाही, मी त्याच्यावर काम करीन. आज अशी परिस्थिती आहे की आत्ता निर्मल वारीचं आपण ऐकलं असेल, मोठ्या प्रमाणात होत आहे. आत्ता ते काम माझ्याकडे आलं आहे बिझनेस म्हणून नाही, मला एक रुपयाचंसुद्धा विकायचं काही नाही, की हे सगळं कलेक्ट करण्यासाठी हजारांनी टॉयलेट्स बसवत आहेत, पण त्याचं ट्रीटमेंट कशी करायची कोणाला माहीत नाही, मलाही माहिती नाही, पण करायचं. म्हणून आता ते आलेलं आहे आमच्यावर, खूप मोठे मोठे म्हणजे चांगली माणसं आहेत. पण त्यांना एक माहिती आहे की हा माणूस नाही म्हणणार नाही. सुय जसं का मी रात्री बेरात्रीसुद्धा त्यांच्या आळंदीला ह्याला तिला जाऊन सगळ्या टॉयलेटमध्ये रात्री काय करतात, कारण बहुतेक वेळेस 2 ते 5च ते टॉयलेट वापरतात, बाकी दिवसभर चालत असतात. हे सगळं करून प्रत्येक टॉयलेटमध्ये जाऊन आलो, मला काही वास येत नाही, मला काही त्रास होत नाही. तुम्हाला परत परत वाटायला मी याच्यावर का त्रास देतो, की प्रत्येक माणसाची एक लाईफ स्टोरी असते, माझी तशी लाईफ स्टोरी आहे. पण ती लाईफ स्टोरी आहे कारण तसं मी घडलो, माझ्या वडिलांनी मला तसं घडवलं. त्याच्यानंतर मग मी ज्यावेळेला शिकायला लागलो, त्याला अतिशय सोप्या सोप्या शब्दात मला वडील शिकवायचे. एक मला वाक्य अजून आठवतं, ते म्हणाले, तुला ॲसेट आणि लायबिलिटी म्हणजे काय माहिती आहे? मी व्याख्या बोलायला सुरुवात केली, ॲसेट इज अमुक अमुक अमुक, नाही तुला समजलं काय? आता समजलं काय म्हटल्यावर सांगणं फार कठीण असतं. मी आपलं बघायला आल्यावर म्हणाले, तुला एका शब्दात सांगतो, ॲसेट इज पोस्टपोन्ड इन्कम, लायबिलिटी इज पोस्टपोन्ड एक्सपेंडिचर. तू आज जे काही ॲसेट म्हणून क्रिएट करतो आहे त्याचा तुला कधी फायदा घ्यावा असा वाटला, लाभ घ्यावा असा वाटला, तर तो काही वर्षाने मिळणार आहे, आज नाही मिळणार. आज मिळेल ते इन्कम झालं, तेच लायबिलिटीज आहे, आज आहे ते एक्सपेंडिचर आहे. आता अशा सोप्या शब्दात जर आपल्याला सांगितलं, ह्या बाबतीत मी विशेषतः माझे काही मित्र असल्यामुळे मी सांगतो, एका कम्युनिटीबद्दल बोलतो, नाव घेतो म्हणजे अत्यंत आदराने नाव घेतो, ती म्हणजे मारवाडी कम्युनिटी. खरंच असं वाटतं की आपल्याला प्रत्येकाच्या मुलाला काही मारवाडी मित्र असावेत. इतक्या लहानपणापासून इतकं सुरेख वडिलांचं ट्रेनिंग असतं बिझनेसच्या बाबतीत, की ती माणसं खूप सक्सेसफुल होतात, त्याला काही दुसरं म्हणजे होणार न होण्याची शक्यताच नाही, इतकं छान त्यांचं ट्रेनिंग असतं. आपण म्हणजे आपण मी मराठी बोलतो म्हणून मराठी माणसं म्हणतो, आणि मराठी याचा अर्थ मराठी मातृभाषा असं नाही, पुण्यात राहणारी जरूर आपण, आपण खूप अनेक गोष्टीमध्ये रस घेत असतो. आपला मुलगा टेनिसच कसा खेळेल आणि आपला मुलगा हेच कसा करेल आणि इंजिनिअरिंगच कसा करेल वगैरे, पण आपणहून त्याला कमी सांगतो. तर बिझनेसमधल्या माणसाने आपल्या मुलांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्यांना सतत सांगत राहावे, त्यांना समजेल अशा भाषेत सांगायला पाहिजे. हा सुद्धा सक्सेशन प्लॅनिंगचा एक मोठा भाग आहे. आता त्याच्यानंतर शेवटचा एक त्यातला भाग असा होता की दोन भाग आहेत. एक भाग असा आहे की माझे वडील गेल्यानंतर जेव्हा जे काय त्यांचे ज्या पद्धतीने सक्सेशन झालं, त्यावेळेला एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात आला जो मी तुमच्या कानावर घालतो. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, की जेवढ्या प्रॉपर्टीज ज्या पर्सनल नावावर होत्या
त्याच्यामध्ये काही ना काही प्रश्न आले, मग त्याच्यात HUF आलं, त्याच्यात हा आला, त्याच्यात सद्वार आला, म्हणजे एका प्रॉपर्टीला 200 प्रश्न आले. मग तुमच्या आजोबांनी दिली का वडिलांनी दिली, मग हे आहेत का ते आहेत, त्याच्या अगेन्स्ट कंपनीमध्ये शेअर ट्रान्सफर केल्यानंतर एक प्रश्नसुद्धा कोणी विचारला नाही. त्यामुळे आता पुढचं सक्सेशन प्लॅनिंग करताना मी क्लिअर केलेलं आहे, एक प्रत्येकाचं एक घर सोडलं आणि माझ्या स्वतःसाठी मी थोडी सोशलसाठी काही हॉल्स बिल्स क्रिएट केले, ती प्रॉपर्टी सोडली, ती सोशलच आहे, ती डोनेटच काय. तर अदर दॅन दॅट सगळ्या गोष्टी ह्या मी फक्त शेअर स्वरूपात ठेवणार आहे. एका पानावर एका सहीने ट्रान्सफर होतो, कोणी प्रश्न विचारत नाही, कुठलंही कायदेमध्ये येत नाहीत, नाहीतर अडकण्याची शक्यता खूप आहे आणि आम्हाला त्या त्रास झाला. पण आता ते माहीत नसल्यामुळे पहिल्या ज्या फिडीचा जो आंतरप्रेनर असतो त्याला अडखळण्याची शक्यता जास्त आहे, त्याच्या ठेच घेऊनच मागचा शाणा होत असतो. त्यामुळे आम्ही काय सांगणं म्हणजे काय आमचं काय मोठेपणा असं नाही आहे, पण ॲटलिस्ट त्या गोष्टी होऊ नये म्हणून आम्ही विचार करतो आहे. आणि त्याला परत मगाशी मी जे म्हटलं की भारतीय संस्कृती म्हणजे विचारधारेमध्ये आपला इस्टेट ॲप्रोच असल्यामुळे आपण आपली इस्टेट किती जेव्हा बघतो त्याच्यामुळे पुढच्या सक्सेशनला ट्रान्सफर करताना काय अडचणी येतील याचाही विचार करूया. आपण आपल्याला सोपं वाटतं, मी ह्याला देईन, हे ह्याला देईन, ह्याला देईन देईन, त्यांचे काय विचार आहेत हा सोडून द्या. तुम्हाला कायद्याचा आधी इतके प्रश्न विचारतो की ते फार सांभाळून करायला लागतं. आणि शेवटचा भाग असा आहे की सक्सेशन प्लॅनिंगमध्ये हां अजून एक दोन भाग आहेत. एक म्हणजे मी आत्ता फॅमिलीबद्दल बोललो, पण आता मी माझा आता ह्या वयातमध्ये मुलगा आता पूर्ण बघायला लागला आहे, तर मी आता त्याच्यामध्ये फक्त पुढची पिढी डेव्हलप करण्याच्या मागे आहे. म्हणजे वर्करपासून मी त्यांना सांगितलं, दोन गोष्टी मला कर, तुझ्या सगळ्या इव्हॅल्युएशनमध्ये तळाची 5 माणसं माझ्याकडे दे, त्यांना मी ट्रेन करणार. आता म्हणजे आपण तळाची 5 माणसं म्हटल्यावर आधी पहिले आपण पहिल्या 5 तळात हे माणसाला नको असतं, आणि त्यातून साहेबांनी शिकवलं म्हटल्यानंतर आता पुढच्या वेळेला मात्र मी वर जायला पाहिजे, एक हे तयार होते. दुसरं म्हणजे मला त्याच्यातून खरं कळतं की ही तळाला का राहिली, त्यांना कोण शिकवत नाही आहे. प्रत्येक माणसाचं काम आहे आपला असिस्टंट तयार करणं. मग तू सुधारत नाही याचं काही प्रमाणात दोष तुझ्या बॉसलाही द्यायला पाहिजे, त्यांनी तुला ट्रेन नाही केलं. खूप असतात असे बॉस, उठ म्हटल्यावर बस म्हटलं, तर तो माणूस छोटा आहे मोठा आहे काय नाही, मी सांगितलेलं काम कर असं नाही होत. आपल्याला माहिती हा नॉर्मल मॅनेजमेंटचा भाग आहे की स्ट्रक्चर्ड मॅनेजमेंट असलं तर जसं ज्या पद्धतीने आपण आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने लोकांनी जर काम करायचं असेल तर आपल्याला त्यांना ट्रेनिंग द्यायला लागतं. आणि तसंच मी ह्या 25 ते 30 या वयोगटातली प्रत्येक डिपार्टमेंटची दोन चार माणसं बघितली आहेत आणि त्यांना मी ट्रेन करतो आहे. कारण अक्के मोरिताच्या पुस्तकात त्यांनी लिहिलेलं आहे की स्वतः अक्के मोरिता हे म्हणाले की मी काही 20 खीड तयार केले आहेत आणि मला काम एकच आहे, ते म्हणजे मला पुढच्या जनरेशनची माणसं तयार करणं आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणं. त्यांची एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ते म्हणाले की मला ज्या मार्केटिंगचा हेड पाहिजे होता तेव्हा मी सर्च सुरू केला, माझ्या लक्षात आलं मार्केटिंग हे तत्त्वज्ञान आहे, फिलॉसॉफी आहे, ही अभ्यासाचा विषय नाही आहे. त्यांना एक वर्तमानपत्रात एक कविता दिसली छान, त्यांनी त्या कवीला बोलवलं, त्याच्याशी थोडा वेळ बोलले आणि सांगितलं आजपासून तू माझं मार्केटिंग बघायचं. इतकाच इंटरव्ह्यू आणि मी त्यांच्या पुस्तकातलंच सांगते. ते झाल्यानंतर सगळेच आश्चर्यचकित झालं की काय आम्ही सगळं इतके वर्षानुवर्ष त्यांना एकदम ह्यांना बोलवलं. ते म्हणाले याच्यामध्ये तुम्हाला पहिलं म्हणजे क्रिएटिव्हिटी लागते, दुसरं म्हणजे एक्सप्रेशन लागतं आणि तिसरं म्हणजे डॉक्युमेंटेशन लागतं. ह्या माणसाचे तिन्ही गोष्टी चांगल्या आहेत, ही इज बेस्ट फिट. आणि त्याच्यानंतर सोनी कुठे गेलं हे खरंच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे प्रत्येकाने कवी नेमायला पाहिजे असं नाही म्हणत मी, पण आपल्याला माणूस माणसाची ही करताना आपण त्याचं आपण MBA बघून घेतो, आपण त्याचं इंजिनिअरिंग बघून घेतो, आपण काहीतरी दुसरं बघून घेतो, पण आपण हे बघत नाही की वरच्या लेवलच्या माणसाला काय लागतं. क्रिएटिव्हिटी लागते, त्याला निगोशिएशन स्किल लागतात, त्याला गुड बिहेवियर लागतं, प्रेझेंटल चांगलं कम्युनिकेशन लागतं, त्याला लोकांशी एक आवड लागते लोक जमवायची, आणखी खूप गोष्टी आहेत. पण ह्या ज्या गोष्टी असतात ह्या टिपिकली आपल्या बाजूला राहतात. आपल्याकडे बऱ्याच वेळेला आपण ज्या CV अशा गोष्टींवर हे करतो. त्यामुळे माणसं निवडताना हा जो की रूल आहे की गोल्ड इन गोल्ड आउट गार्बेज इन गार्बेज आउट, घेताना माणसं चांगली घेतली तर पुढे चांगली राहणार, नाहीतर तुम्ही गार्बेजचं गोल्ड नाही करू शकत.
गोल्डचं गार्बेज करू शकता पण गार्बेजचं गोल्ड नाही करू शकत. त्यामुळे घेताना माणसं चांगली सिलेक्ट करूया. वरच्या माणसाने पुढच्या पिढीला सक्सेशनसाठी जरी ही माणसं डेव्हलप केली, हा लेअर तयार केला, तरी त्याचा खूप फायदा होतो. आणि त्या लोकांना एक प्राईड असतं की चेअरमन माझ्याशी स्वतः ह्याच्यामध्ये आहेत, संपर्कात आहेत, मला शिकवत आहेत, हा एक वेगळा प्राईड असतो, पॉड नसतो. आणि शेवटचा एकच भाग आहे तो म्हणजे आपले जे बहुतेक नाही पण बऱ्याचशा लोकांना हा प्रश्न भेडसावत असतो, मुलं शिकायला तर पाहिजेत, परदेशात शिकायला तर पाहिजेत, चांगलं ज्ञान तर घ्यायला पाहिजे, आणि मग परत तर येत नाहीत, काय करायचं? कारण हे तर खरंच आहे की आपल्याशात अतिशय चांगल्या संस्था आहेत. आज आत्ता तितकी जरूर राहिलेली नाही आहे, पण संस्था चांगल्या असल्या तरी कॉम्पिटिटिवनेस तेवढा नाही आहे. म्हणजे माझा मुलगा स्टॅनफर्डला होता, त्याच्यानंतर त्याने हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये एक वर्ष पुढचा ॲडव्हान्स कोर्स केला, आता सिंगापूरलाही, त्याच्यानंतर तो एका जर्मन कंपनीत काम करू ना, प्रत्येक ठिकाणी मला एक जाणवलं त्याची एन्व्हायरमेंट भयंकर कॉम्पिटेटिव्ह आहे, तीच त्याला जास्त शिकवते प्रोफेसर्सपेक्षा. त्यामुळे आपल्याकडे हा आपल्याकडे अजून तेवढा आलेला नाही विषय. तर त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आणि ते साहजिक आहे की माझा मुलगा कुठेतरी जर्मनी शिकावा, अमेरिकेत शिकावा. आता हे माझा मुलाचं तिकडे शिकला, स्टॅनफर्ड हार्वर्ड सगळं झाल्यानंतर सिंगापूरला होता, लोकांनी मला सांगितलं तो काय आता येत नाही, ठीक आहे म्हटलं. मग आल्यानंतर तो मला म्हणला मी आता परत जरा सिंगापूरला होतो, तिथून ऑफिस चालवतो किशोर पण, ठीक आहे तुला जसं पाहिजे तसं कर. तर तो माझ्या चेहऱ्याकडे अपेक्षा नाही बघत होता मी काहीतरी म्हणेन. तर तो मला म्हणला मी तुम्हाला कधी काय वाटतं मी काय कुठल्या स्टेजला परत यावं? म्हटलं मला काहीच वाटत नाही, माझ्यासाठी तू यायचं नाही, तू आलास तर या देशाच्या जनतेसाठी आहे, कारण मी माझं आयुष्य शेवटपर्यंत यायला समर्थ आहे, पण या देशातली जनता नाही. त्या जर आमचे संस्कार खरे असतील तर तुला या देशाच्या जनतेसाठी परत आलं पाहिजे, आणि तो आला. तर ते आपल्या मुलांच्यावरचे संस्कार हा सक्सेशनमधला सगळ्यात मोठा गाभा आहे, महत्त्वाचा विचार आहे. आणि या विषयावरच मी चालेल थांबलेलं, फार लवकर थांबत नाही ना, नाही मग ठीक आहे, किंवा फार उशीर पण नाही असं मी धरतो आहे. एनिवे तर खूप बोलण्यासारखं आहे, आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आपण सगळ्यांनी याच्यामध्ये वेगळा विचार केला असेल, माझ्यापेक्षा जास्त चांगला विचार केला असेल, प्रयोग केले असतील, तुमच्याकडूनही मला ऐकायला आवडेल. तेव्हा आता प्रश्नोत्तराचा वेळ झालेला आहे, त्याप्रमाणे आपण प्रश्नोत्तरचं करू. त्याच्याआधी मी एवढंच म्हणेन की आपल्याला सगळ्यांना माहीत होतं आज कोण बोलणार आहे आणि काय बोलणार आहे, त्यामुळे काय ऐकायचं आहे किंवा काय ऐकावं लागणार आहे हे सगळं माहीत असूनही आपण सगळे मोठ्या संख्येने आलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद.